उन्हाळी हंगामासाठी पुणे विभागात आतापर्यंत 7608 हेक्टरवर चारा पिकं घेण्यात आली आहे. प्रमुख चारा पीक असलेल्या मका पिकाच्या क्षेत्रात चांगलीच वाढ झाली आहे, त्यामुळे एप्रिल मे महिन्यात चारा टंचाई कमी होण्यास मदत होणार आहे. वाशिमच्या रिसोड तालुक्यात सूर्यफूल लागवडीचा प्रयोग यशस्वी झालाय. 4 एकरात सूर्यफुलाची लागवड करण्यात आली आहे. दरवर्षी भुईमूग, हळद, उन्हाळी मूग, ऊस अशी पिकं घेतली जात होती, मात्र यंदा सूर्यफूल लागवडीचा पहिलाच प्रयोग करण्यात आला आणि तो यशस्वीही ठरला. नाशिक शहरातील अनेक भागात उद्या आणि गुरुवारी पाणी पुरवठा बंद असणार आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रात यांत्रिक आणि इतर दुरुस्ती कामं केली जाणार आहेत, त्यामुळे पाणी पुरवठा बंद राहील. म्हणून नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन नाशिक महापालिकेनं केलंय. मुंबईकरांच्या पाणी पुरवठ्यात कपात होणार नसल्याचं आता महानगरपालिकेनं स्पष्ट केलंय. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा पाणी साठा आहे, तसंच राज्य सरकारनं मुंबईसाठी निभावणी साठ्यातून पाणी उपलब्ध करून दिल्यानं पाणी कपातीचा कोणताही प्रस्ताव नाही, मात्र नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन प्रशासनानं केलंय. पुणे विमानतळावरून दुबई सिंगापूर या आंतरराष्ट्रीय विमानसेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. यंदा 1,69,000 प्रवाशांनी पुण्यातून थेट दुबई सिंगापूरमध्ये प्रवास केला. पुण्यातून दिवसाला 180 ते 190 घरात विमानांची उड्डाण होत आहे, त्यातून दिवसाला 25 ते 30 पुणेकर प्रवास करतायत. वाशिमच्या मालेगाव तालुक्यात रस्त्याचं काम संथगतीनं सुरू आहे. मारसूळ, राजुरा, अनसिंग या 3 गावांना जोडणाऱ्या रस्त्याचं काम 3 वर्षांनंतरही पूर्ण झालेलं नाही. ठेकेदारानं रस्ता खोदून त्यावर मुरुम टाकून ठेवलाय, त्यामुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. नाशिकच्या सटाण्यात नांदिन ते पिसोळबारी रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्यामुळे नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. रस्त्याच्या कामासाठी माती मिश्रित खडी, हलक्या प्रतीचं साहित्य वापरण्यात आल्यानं रस्ता हातानं उखडला जातोय. चांगल्या दर्जाचं काम करावं, अन्यथा उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. नाशिकच्या मालेगावच्या तापमानात सातत्यानं वाढ सुरू असून 3 दिवसांपासून तापमानात दररोज 2 अंशांनं वाढ होतीये. मालेगावचं तापमान 41 अंशांवर पोहोचलं असून मार्च महिन्यातील उच्चांकी तापमान मानलं जात आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. तर सोलापूरचं तापमानही थेट 40.6 अंशांवर पोहोचले. यंदाच्या मोसमातलं हे सर्वाधिक तापमान आहे. उन्हाचा चटका वाढल्यानं सोलापूरकर हैराण झालेत. पुढील 4 ते 5 दिवसात आणखी 2 ते 3 अंश सेल्सिअसनं तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.